पलूस तालुक्यात शेतकऱ्यांना शासकीय सवलतीच्या दरात शेती अवजार वाटप करणार सुधीर जाधव यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांकडून विविध अवजारांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे व मातीशी असलेलं आपलं नातं आणखी घट्ट व्हावं म्हणून शेतकरी राजा रात्रंदिन शेतात राबत असतो. त्यांच्या काबाड राबण्याला खरी गरज असते. त्याला कुणाच्या तरी आधाराची आणि सहकार्याची गरज असते. जे के बापू जाधव यांना सतत समाजासाठी गोरगरीब लोकांना काहीतरी करावं असं वाटत असतं. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दरामध्ये शेती अवजारांचे वाटप जे के बापू जाधव यूथ फाउंडेशनच्या वतीने स्प्रे पंप, ताडपदरी, शेती संच, शिलाई मशीन, आटा चक्की, सायकल, कोळपे, 3 HP मोटर, 5 HP मोटर, तसेच कडवा कुट्टी मशीन इत्यादी अनेक प्रकारची सुलभ दरामध्ये शेती अवजार मिळणार असल्याचं मत सांगली जिल्हा नागरी बॅग्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव यांनी शेती अवजार वाटप कार्यक्रमात सांगितले. सवलतीच्या दरामध्ये आपण शेती अवजाराचं वाटप या ठिकाणी दुधंडीमध्ये करीत आहोत. तसं पाहिलं तर सर्व स्तरातील किंवा कोणत्याही जातीतला असं म्हणजे धर्माचा पाहिजे आहे असं काही नाही. सर्व ओपन कॅटेगरीमध्ये आपण शेतकऱ्यांना कमीत कमी दरामध्ये शेती अवजारे वाटप करणार आहोत. त्यामध्ये तुमचे कडबा कुट्टीचं मशीन असू दे, 3 HP मोटर असू दे, 5 HP मोटर असू दे किंवा शिलाई मशीन असू दे, त्यानंतर शेती संच, पार, पाटी, कोरं, टिकाव अशा विविध शेती अवजारांचं आपण जे के बापू जाधव यूथ फाउंडेशन यांच्या वतीनं मान्य जे के बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आपण दुधंडी गावात शेती अवजारांचं वाटप करीत आहोत.